प्रमुख पाहुणे या ठिकाणी उपस्थित होत आहेत. विद्यमान सरपंच, तसेच उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, तसेच माजी सभापती यांचं सर्वांचं या ठिकाणी आगमन होईल. त्यानंतर ग्रामपंचायत कालवार सर्व सदस्य यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. सर्वांचं हार्दिक स्वागत. दयानंदजी शेठ या ठिकाणी पाचगाव खजिनदार उपस्थित झालेले आहेत. आपलंही मनस्वी हार्दिक स्वागत. दोन्ही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करून राहायचंय. पंढरी शेठ या ठिकाणी उपस्थित होत आहेत, आपलंही हार्दिक स्वागत. यानंतर सर्वच मान्यवरांची ओळख करून देणार आहे. प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार आहोत, भालेमामा चषक 2024 मध्ये. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, दीप प्रज्वलन, श्रीफळ अर्पण गणरायाना होईल. त्यानंतर मैदान पूजन आणि मुख्य खेळपट्टीचं पूजन, त्यानंतर दुसऱ्या खेळपट्टीचं पूजन, दुसऱ्या एंडचं पूजन, त्यानंतर श्रद्धांजली, राष्ट्रगीत, टॉस आणि मान्यवरांचं स्वागत सन्मान केले जाईल. तर सुस्वागतम पुन्हा एकदा आलेल्या सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम. हार्दिक स्वागत, सुस्वागतम. रमाकांतजी शेठ म्हात्रे आपलंही हार्दिक स्वागत आहे, वेलकम. दयानंदजी शेठ डुंगेगावचे नक्कीच उद्योगपती, तसेच पंडितनाथजी शेठ आपलंही हार्दिक स्वागत आहे. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शीतलजी रामेश्वर पाटील यांचंही आगमन झालेलं, आपलंही हार्दिक स्वागत आहे. गोरखनाथजी चौगुले आपलंही हार्दिक स्वागत आहे. निखिलजी चौगुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपलंही हार्दिक स्वागत आहे. ग भा वंदनाजी सदानंद पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. बंटी पाटील आपलंही हार्दिक स्वागत आहे. सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. मित्र, आपण एक भव्य दिव्य स्पर्धा पाहायला जात आहोत. याची देही याची डोळा हा आनंद सोहळा आपण अनुभवत आहोत. सर्वात प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना, दीप प्रज्वलन, त्यानंतर पुष्पहार खऱ्या अर्थाने श्रीफळ अर्पण करून या स्पर्धेला प्रारंभ होईल. नियोजन कर
आजचं डीजे मास्टर बॅकग्राऊंड थोडा आम्हाला द्यायचा आहे, तर सुस्वागतम। कॅमेरा इकडून ना, आपण इकडे दोन्ही संघांना विनंती असेल, आर डी किरवली संघाचे कॅप्टन आपला संघ परिपूर्ण संघ घेऊन खेळपट्टीवर उभारायचं आणि प्रिन्स इलेव्हन पिसे दोन्ही संघ एका मिनिटामध्ये आपण खेळपट्टीवर लाईनअप करायचं आहे। या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे मित्र। आपण पाहत आहात बाल्यामामा चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ। सर्वात प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार आहोत, विद्येची देवता ज्या गणरायाला आपण प्रत्येक शुभ कार्यात मानाचं पान देतो अशा गणरायाचं पूजन मी विनंती करेन। नक्कीच दयानंदजी शेट आपण या पुढे आणि आपण सर्वात प्रथम गणरायाचं पुष्पार्पण करून या ठिकाणी सर्वात प्रथम आपण गणरायाचं पुष्पार्पण करून पूजन करणार आहोत। दयानंदजी शेट या ठिकाणी उपस्थित आहेत, वरिष्ठ उद्योगपती मार्गदर्शक सामाजिक कार्यकर्ते यांच्या शुभ हस्ते सर्वात प्रथम आपण गणरायाचं पूजन करणार आहोत आणि नक्कीच विद्येची देवता बोला। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्याशु सर्वदा। बोला गणपती बाप्पा। त्यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांचं पूजन आपण नक्कीच पुष्पार्पण करणार आहोत। मी रमाकांत शेट मात्र आपणास विनंती करतोय, आपण आपल्या शुभ हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचं या ठिकाणी पुष्पार्पण करून मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांना द्यायची आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत, उभ्या हिंदुस्थानचा स्वाभिमान, छत्रपती शिवाजी महाराजांना या ठिकाणी मानाची मानवंदना दिलेले। त्यानंतर महिला वर्ग, मी नमिताजी राजेश पाटील आपणास विनंती करतो, आपण आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन या ठिकाणी करायचं आहे। वंदनाजी सदानंद पाटील आपणास विनंती असेल, आपण या ठिकाणी दीप प्रज्वलन करा। विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडू नवगर, त्यानंतर प्रियंकाजी दीपक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आपणासही विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे। त्यानंतर प्रियंकाजी रामेश्वर पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडू नवगर आपणासही विनंती असेल, आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी दीप प्रज्वलन करायचं आहे।
त्यानंतर माजी सरपंच वडगर जयजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभस्ते दीप प्रज्वलन करायचं आहे. अग्नीला महत्त्वाचं स्थान आहे, नक्कीच प्रत्येक शुभकार्यात अग्नी पेटवली जाते. नक्कीच प्रकाश म्हणजे यशाचं प्रतीक असतं. त्यानंतर सर्व महिला वर्गाला विनंती असेल, प्रथम आपण गणरायाला औक्षण आरती ओवाळून औक्षण करायचं आहे. नक्कीच गणरायाचं पूजन केलेलं आहे, त्यानंतर आरती आपण या ठिकाणी ओवाळणी करूया. बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ मित्र आपण पाहतात, आणि हा उद्घाटन समारंभ अतिशय दिमागदार पद्धतीने आपण या ठिकाणी पार पाडत आहोत. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभहस्ते या ठिकाणी उद्घाटन समारंभ पार पाडत आहे. गणरायाचं पूजन या ठिकाणी केलं जात आहे, आणि नक्कीच गणरायाचं पूजन ओवाळणी करून या ठिकाणी विद्यमान माजी सभापती पंचायत समिती नमिताजी राजेश पाटील यांच्या शुभहस्ते आपण पाहतोय. हे गणराया, ही 9 दिवसाची स्पर्धा अगदी कुठलंही विघ्न न येता पार पडो, हीच आम्ही तुझ्या चरणी प्रार्थना करतो. छत्रपती शिवाजी महाराजांना ओवाळणी केली जात आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत, या मराठी मातीला ज्यांनी स्वाभिमान शिकवला असे छत्रपती महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जात आहे. त्यानंतर इतर भगिनी, मी आपणास विनंती करतोय आपण आपले शुभहस्ते गणरायाचं पूजन या ठिकाणी करायचं आहे. प्रियंकाजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभहस्ते गणरायाचं पूजन नमन स्तवन केलं जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना ओवाळणी केली जात आहे, मानवंदना दिली जात आहे. खरं तर वडुनगर गावच्या पावनभूमीमध्ये प्रथमच ही स्पर्धा, अगदी दिवस रात्र स्पर्धा, जेव्हा जेव्हा वडुनगर गावचा क्रिकेटचा इतिहास लिहिला जाईल मित्रांनो, तेव्हा या इतिहासामध्ये या स्पर्धेला सोनेरी पान नक्कीच मिळणार आहे. आणि हे सर्व भाग्य दात आहे ते जय सुनवाई वडुनगर आणि सन्माननीय माजी सरपंच राजेजी धाकल्या पाटील यांच्या पदरामध्ये. तर आपण पाहतोय अतिशय भव्य दिव्य अशा या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण पार पाडत आहोत. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत. सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत. सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. आई देवी मातेच्या चरणी प्रार्थना, आई सोनूआईच्या चरणी प्रार्थना. नक्कीच त्यानंतर आपण या स्पर्धेचं खऱ्या अर्थाने श्रीफल वाढवून, गणरायाला श्रीफल वाढवून उद्घाटन करणार आहोत. मी विद्यमान सरपंच शशिकांतजी चौगुले, शिक्षण महर्षी स्वर्गीय महादेवजी चौगुले साहेब यांचे सुपुत्र शशिकांतजी चौगुले साहेब, प्रथम नागरिक वडुनगर गावचे, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते. गणरायाला श्रीफल वाढवून या स्पर्धेची सुरुवात आपण करूया. पुन्हा एकदा हार्दिक स्वागत मित्र. आपण क्षणाचे साक्षीदार होत आहोत, सुवर्ण क्षणाचे साक्षीदार होत आहोत. आणि या सुवर्ण क्षणामध्ये तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. साहेब या नक्कीच या वडुनगर गावचे प्रथम नागरिक सन्माननीय सरपंच शशिकांतजी महादेव चौगुले यांच्या शुभहस्ते आपण श्रीफल वाढवत आहोत. बोला गणपती बाप्पा. आई देवी माते की, सोनू आई माते की, छत्रपती शिवाजी महाराज की. आतो आपण याची देही याची डोला, हा अगम्य सोहळा बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ आपण पाहत आहोत. तमाम क्रीडा स्वागत. त्यानंतर सर्व मान्यवरांना मी विनंती करतोय की आपण नक्कीच खेळपट्टीकडे प्रस्थान करायचं आहे. विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच इतर आमचे सर्व पाहुणे आपणास विनंती असेल
वेलकम माजी उपसरपंच सचिनजी पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य विकास चौगुले, आपलंही हार्दिक स्वागत आहे. तया पहिले रघुनाथ क्रीडानगरी नक्कीच, आणि या क्रीडानगरीचं उद्घाटन आपण करत आहोत सन्मान्य पाहुण्यांच्या शुभ हस्ते. रोशनजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. पाटील यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवून मैदानाचं उद्घाटन आपण करत आहोत. आपण पुढे या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, पूजन करायचं आहे, पुष्पार्पण अर्पण करून अशोक पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर माझी उपसरपंच सचिन गोरखनाथ पाटील, आपण पुढे या, आपल्याही शुभ हस्ते या ठिकाणी मैदानाला पुष्पार्पण केले जाईल. क्रिकेटसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मैदान, आणि हे मैदान गेल्या 10 ते 12 वर्षापासून आपण मैदानाने अनेक क्रीडापटू, अनेक क्रिकेटपटू, अनेक कबड्डीपटू या गावाला दिले, आणि त्याच मैदानाचं स्वर्गीय रघुनाथ क्रीडानगरीचं आपण पूजन करत आहोत. त्यांच्याच सुनबाई यांच्या शुभ हस्ते नमिताजी राजेश पाटील यांच्या शुभ हस्ते प्रथम पूजन केलं जाईल. त्यानंतर अशोकजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपणास विनंती असेल आपण पुष्पार्पण मैदानाला करायचं आहे. सचिन गोरखनाथजी पाटील यांच्या शुभ हस्तेही पूजन या ठिकाणी मैदानाचं केलं जात आहे. अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पुष्पार्पण या ठिकाणी करणार आहोत. वीस वर्ष जय गावदेव वडुनवगर या संघामधून अनेक खेळाडू ज्यांनी घडवले असे अशोक पाटील यांच्या शुभ हस्ते मैदानाचं पूजन पुष्पार्पण या ठिकाणी केलं जात आहे. त्यानंतर रोशनजी पाटील यांना विनंती असेल या मैदानाचं उद्घाटन आपण करायचं आहे. जय सोनुआई, आई देवी माते की. तर आपण मैदान करणार आहोत. दोन्ही संघ आपण लाईन अप करून राहायचं आहे. दोन्ही संघांना विनंती असेल रमाकांत शेठ म्हात्रे, त्यानंतर दयानंदजी शेठ या ठिकाणी उपस्थित आहेत, निखिल पाटील, निखिल चौगुले, त्यानंतर गोरखजी चौगुले, हे सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच अशोकजी पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, उद्योगपती विनोद पाटील, आपलंही हार्दिक स्वागत आहे. पप्या काबूकर, विशाल पाटील, कालिराम देवलीकर, आपलंही हार्दिक स्वागत आहे. आहे
आपल्या गावांचा फोन दिला, एकाला एक अगरबत्ती बोलावं. उर्फ सर्वांचे लाडके बाळ्यामामा चषक 2024 आपण मित्र खेळपट्टी या सर्व साहित्यांचं पूजन सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केलं जात आहे. पंच सदस्य यांच्या शुभ हस्ते पूजन केलं जात आहे. निखिलजी चौगुले आपण पुढे या आपल्या शुभ हस्ते होऊन या स्पर्धेची खऱ्या अर्थाने सुरुवात करणार आहे. बॅटचं पूजन, यष्ट्यांचं पूजन आणि त्यानंतर या स्पर्धेसाठी खास वापरला गेलेला चेंडू आणि त्या चेंडूचं अनावरण या ठिकाणी आपण करणार आहोत. चेंडूचं पूजन करण्याअगोदर विशाल पाटील आपण पुढे या. चेंडूचं पूर्ण पूजन करण्याअगोदर चेंडूचं इनॉग्रेशन आपण या ठिकाणी करणार आहोत. हा, प्रथम आपण अनावरण करूया. या स्पर्धेसाठी वापरला गेलेला चेंडू मित्र हो, या ठाणे जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच अशी संकल्पना राबवली गेलेली आहे आणि आपण पाहतोय या स्पर्धेचा जो चेंडू आहे त्या चेंडूवर लिहिलं गेलेलं आहे बाळ्यामामा चषक 2024. आपण पाहू शकता अगदी या स्पर्धेसाठी वापरला गेलेला चेंडू आणि त्या चेंडूवर आपण पाहतोय बाळ्यामामा चषक 2024 विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते या चेंडूचं अनावरण झालेलं आहे. आणि नक्कीच मी विनंती करेन विशाल पाटील आपणास प्रथम आपण त्या चेंडूचं पूजन करा. क्या बात आहे, खरोखरच अतिशय दैदिप्यमान सोहळा आपण पाहतोय. निखिलजी चौगुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य वडूनगर यांच्या शुभ हस्ते आपण श्रीफल वाढवणार आहोत. बोला सोनाई माते देवी माते की साई बाबा की. धन्यवाद सर्व मान्यवरांचं खूप खूप आभार. त्यानंतर दुसऱ्या एंडवर आपण जाणार आहोत, या मैदानाच्या खेळपट्टीच्या दुसऱ्या एंडवर आपण जाणार आहोत. त्या ठिकाणी सर्व पाहुणे पुन्हा एकदा उपस्थित होतील. सर्व पाहुण्यांचे पुन्हा एकदा मी हार्दिक स्वागत करतोय, सुस्वागतम.
गोरखजी चौगले आपण पुढे या. गोरखजी चौगले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य, आपल्या शुभ हस्ते पूजन पुष्पार्पण. गोरखजी चौगले आपण यापुढे प्रथम यष्ट्यांचं पूजन, त्यानंतर यष्ट्यांना पुष्पार्पण आपल्या शुभ हस्ते करा. महिला वर्ग या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्या शुभ हस्ते प्रथम आपण यष्ट्यांचं पूजन, यष्ट्यांना हळदी कुंकू लावणार आहोत आणि त्यानंतर गोरखजी चौगल्यांच्या शुभ हस्ते श्रीफल वाढवला जाईल. धूप होत्या. नगरच्या क्रीडा रसिकांचं एक स्वप्न होतं की या मैदानावर आपल्या गावातून कधी ना कधी दिवस रात्र स्पर्धा व्हावी आणि नक्कीच सर्व क्रीडा रसिकांचं हे स्वप्न पूर्ण केलं गेलेलं आहे. जय सोनाई वडूनगर आणि राजेश धाकल्या पाटील सरपंच यांच्या यांच्या माध्यमातून तर त्यांचा आपण सर्वात प्रथम आभार मानूया. पाहू शकता आपण सर्व महिला वर्ग यष्ट्यांचं पूजन करत आहेत आज सुवर्ण दिन या वडूनगर गावामध्ये. आणि या सुवर्ण दिनाचं सुवर्ण क्षणांचं सर्वजण याची देही याची डोळा आनंद घेताना आपण पाहतोय. दीपक पाटील ज्यांच्या सौ विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांच्या शुभ हस्ते धूपदीप प्रज्वलन केलं जात आहे. त्यानंतर ज्यांच्या सौ माजी ग्रामपंचायत सदस्य होत्या असे विकासजी चौगुले उद्योगपती वडूनगर यांच्या शुभ हस्ते धूप प्रज्वलन अगरबत्ती धूप अगरबत्ती प्रज्वलन या ठिकाणी केले जात आहे. ग्रामपंचायत सदस्य गोरखनाथजी पाटील गोरखनाथजी चौगुले यांच्या शुभ हस्ते आपण यष्ट्यांचं पूजन पुष्पार्पण करून पूजन करणार आहोत. पाहू शकता आपण नक्कीच गोरखनाथजी चौगुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर या स्पर्धेचे प्रणेते राजेश धाकल्या पाटील यांना मी विनंती करेन, आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफल वाढवायचं आहे आणि या स्पर्धेची खऱ्या अर्थाने सुरुवात करायचे. तमाम आपणास पुन्हा पुन्हा या स्पर्धेच्या आम्ही शुभेच्छा देत आहोत. बोला गप्पा.
तू पुढे ये ना. सर्वात प्रथम किरवलीच्या संघाचं किरवली संघाला या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या वतीने शुभेच्छा दिल्या जात आहेत. त्यानंतर प्रिन्स इलेव्हन पिसे या संघाला शुभेच्छा दिल्या जातील. पाहू शकता या स्पर्धेचे प्रणेते राजेश धाकल्या पाटील हे नक्कीच पाहुण्यांना घेऊन जात आहेत. येस मित्रहो, बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेचा हा दैदिप्यमान सोहळा आपण पाहतात. याची दही याची डोला. राजेशजी धाकले पाटील, त्यानंतर आपण पाहतोय प्रिन्स इलेव्हन पिसे या संघाच्या मार्फत. त्यानंतर या स्पर्धेच्या माध्यमातून काही दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण केली जाईल आणि श्रद्धांजलीनंतर राष्ट्रगीत होईल आणि राष्ट्रगीतानंतर ट्रॉफीचं अनावरण, बाल्यामामा चषक 2024 अनावरण होईल. मी सर्व प्रेक्षकांना विनंती करेन, आपण आपल्या जागेवर उभं राहायचं आहे. कॅप, आपल्या डोक्यात जी कॅप असेल ती कॅप काढायची आहे. सनग्लासेस लावले असतील तर सनग्लासेस काढून ठेवायचे आहेत. आपण सर्वात प्रथम श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. हे मैदान ज्यांच्या नावाने ओळखलं जातं आहे मित्रांनो, स्वर्गीय रघुनाथजी पाटील, स्वर्गीय तारकाबाई गोपीनाथजी पाटील, या वडुनगर गावचे शिक्षण महर्षी स्वर्गीय महादेवजी चौगुले, सूरज पाटील, त्यानंतर पंडितजी चौगुले, पार्वतीजी चौगुले, या सर्वांना आपण, तसेच कोरोना काळामध्ये या गावातून काही सन्माननीय व्यक्ती निघून गेल्या त्या सर्व सन्माननीय व्यक्तींना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. मी सर्व प्रेक्षक तसेच उपस्थित मान्यवर विनंती करेन की आपण आपल्या जागी फक्त 2 मिनिटं स्तब्ध राहून या सर्वांना, या सर्व पुण्यात्म्यांना या स्पर्धेच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहूया. श्रद्धांजली सुरू होत आहे. ओम शांती शांती. त्यानंतर डीजे मास्टर, आपणास विनंती असेल आपण राष्ट्रगीत तयार ठेवायचं आहे. जेव्हा आपणास सूचना येतील नक्कीच आपण राष्ट्रगीत सुरू करायचं आहे. सर्वांना विनंती असेल आपल्या जागेवर उभं राहायचं. सर्व प्रेक्षक, सर्व मान्यवर, डोक्यातील कॅप काढा, सनग्लासेस काढा आणि एक साथ सावधान. डीजे मास्टर, राष्ट्रगीत सुरू करेंगे, सुरू कर.
भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम। त्यानंतर आपण टॉस या स्पर्धेची करणार आहोत। दोन्ही संघाचे कॅप्टन आपण अगदी समोर या खेळपट्टीवर। यस, विद्यमान सरपंच प्रथम नागरिक या गावचे सन्माननीय शशीजी चौगुले साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत। यस, तर आपण या स्पर्धेची माननीय श्री सुरेशजी म्हात्रे चषक 2024, बाळ्यामामा चषक 2024 या स्पर्धेचा टॉस करत आहोत। चार षटकांचा सामना असेल, कॉलिंग कोण करेल? यस, किरवली संघाचे कॅप्टन कॉलिंग करतील। काटा असं म्हणणं आहे आणि यस, किरवली संघाने टॉस जिंकलेले आहे। सर्वात प्रथम आपण किरवली संघाचे अभिनंदन करूया। अभिनंदन, टॉस आपण जिंकलेले, निर्णय काय आहे? क्षेत्ररक्षण करणार, प्रथम क्षेत्ररक्षण करणार आहे। सर्वात प्रथम एकच प्रश्न असेल, या मैदानावर लाईट जेव्हा ऑन झाल्या कसं वाटलं? नक्कीच मन म्हणजे एकदम प्रसन्न झालं आणि जेव्हा आम्ही इथं आलो, एंट्री केली, ग्राउंड बघून एकदम असे खुश झालं। आमचे प्लेयर काहीतरी म्हणजे टूर्नामेंट हा इथे आणि या सत्रात आमची पहिलीच नाईटची स्पर्धा आहे आणि आम्हाला इथे त्या आयोजकांनी खेळण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद। एक चांगला सामना आम्हाला पाहायला मिळेल, तुमचा चांगला खेळ पाहायला मिळेल। हो नक्की, आपल्या संघाला खूप खूप शुभेच्छा। नक्की, तिसरे संघाचे कॅप्टन माझ्या जोडीला आहे, तर टॉस हरलात, किती महत्त्वाची होती टॉस? टॉस जिंकला असतं तर आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं। इथं आल्यानंतर मन भरून आलं असेल? हो नक्कीच। कसं वाटलं इथं आल्यानंतर? भारी वाटलं। पाच चार षटकामध्ये साधारणतः किती धावा कराल? जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करू। यस, आपल्या संघालाही खूप खूप शुभेच्छा। मित्र, वेळ आपल्याकडे नक्कीच आहे। सर्व संघांचं, सर्व मान्यवरांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करून मी आपणास घेऊन चलतोय व्यासपीठाकडे। किरवली संघाने या ठिकाणी टॉस जिंकलेले आहे, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे आणि पिसे संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलेले। यस सर, किरवली संघ आपण किरवली संघ एंड सांगायचं आपला फक्त कुठल्या एंड? खेळाडू कक्ष। यस, खेळाडू कक्ष आपण कुठला स्वीकाराल? यस, समोरचा कविताताई पाटील खेळाडू कक्ष स्वीकारलेला आहे। बघूया आपण नक्कीच या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ जो पार पडत आहे। शशीदादा चौगुले हे पहिला चेंडू खेळतील या स्पर्धेचा। शशीदादा चौगुले आपल्या वडुनगर गावामध्ये सर्वात प्रथम दिवस रात्र स्पर्धा होत आहे आणि त्या दिवस रात्र स्पर्धेचा पहिला चेंडू खेळण्याचा मान तुम्हाला मिळतोय। अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन। आणि रमाकांत म्हात्रे नक्कीच या ठिकाणी बॉलिंग केलेली आहे त्यांनी आणि खरोखरच आज ही जर उतरले 40+ मध्ये तर शशिकांत दादा चौगुले चांगला खेळ करू शकतात। ओ माय गॉड, जबरदस्त। ओके, धन्यवाद, थँक्यू सो मच, अभिनंदन दादा तुमचे। तर नक्कीच दुसरे पाहुणे आमच्या या ठिकाणी खेळ करतील। या सर्व पाहुण्यांना विनंती असेल, यानंतर आपण चला मुख्य आकर्षण या स्पर्धेचं जे आहे ते आकर्षक ट्रॉफी। पाहुण्यांना विनंती असेल, सर्व पाहुणे चला आपण व्यासपीठाकडे, आकर्षक ट्रॉफीचं अनावरण आपल्या शुभ हस्ते केलं जाईल। माननीय श्री सुरेश बाळ्यामामा म्हात्रे चषक 2024 या स्पर्धेचा मुख्य आकर्षण आकर्षक ट्रॉफी, अंतिम विजयी संघास आकर्षक ट्रॉफी आणि त्या आकर्षक ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी पाहुण्यांच्या शुभ हस्ते केले जाईल। मी सर्व पाहुण्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाकडे यायचं आहे।
पण या खाली गुरुनाथजी माळवी आणि सुरेशजी चंद्र पाटील, सर्वात प्रथम आपण ट्रॉफीचं अनावरण करू आणि त्यानंतर पाहुण्यांचं सर्व पाहुण्यांना विनंती असेल आपण बॅक साईडला उभे राहा. मित्र, ही प्रथम पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती निखिलजी चौगुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य कैलासवाशी कालिरामजी आत्माराम चौगुले यांच्या स्मरणार्थ त्यांचे नातू निखिलजी चौगुले विद्यमान ग्रामपंचायत सदस्य यांनी ही ट्रॉफी आपल्याला सुपूर्द केलेली आहे. निखिल चौगुले आपण या समोर आपल्या शुभ हस्ते, तसेच सुरेश चंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचं अनावरण निखिल, तसेच सन्माननीय सरपंच शशिकांत चौगुले साहेब या तीन मान्यवरांना मी विनंती करेन. यस, तर विनंती असेल निखिलजी चौगुले सरपंच साहेब आणि सुरेशजी चंद्र पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती असेल, आपण शॉल खेचून नक्कीच या ट्रॉफीचं अनावरण करायचं आहे. भालाफेक चषक 2024 ट्रॉफीचं अनावरण मित्रांनो आपण पाहत आहेत. आकर्षक भव्य दिव्य असं हे चषक, आणि हे चषक प्रदान केलेलं आहे सन्माननीय निखिलजी चौगुले यांनी. दिमागदार असं आयोजन नियोजन आपण पाहतोय. ट्रॉफीचं इनॉग्रेशन, ट्रॉफीचं अनावरण झालेलं आहे. त्यानंतर सर्व मान्यवरांना विनंती असेल की नक्कीच एक फोटो सेशन केल्यानंतर आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर यायचं आहे. फोटो सेशन थोडंसं केलं जाईल, कारण हे नक्कीच आनंदाचे क्षण आहेत, सुवर्ण क्षण आहेत, आणि हे सुवर्ण क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅचअप केले जातील. आयुष्यभर या आठवणी जपून ठेवण्यासाठी आपण हे फोटो सेशन करतोय. तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व संघ, सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा बाल्यामामा चषक 2024 या वडुनोगर गावच्या पुण्यभूमीत वडुनोगर ग्रामस्थांच्या वतीने, जय सुनवाई वडुनोगर संघाच्या वतीने आणि राजेशजी धाकल्या पाटील यांच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. धन्यवाद. सर्व मान्यवरांचा आभार मानून पुन्हा एकदा मान्यवरांना सस्नेह विनंती करतोय की आपण व्यासपीठाकडे प्रस्थान करायचं आहे. थँक्यू सो मच. भाल्यामामा चषक 2024 या स्पर्धेला मित्रांनो प्रारंभ झालेला आहे. गणरायाच्या चरणी प्रार्थना करूया, सोनूआईच्या चरणी प्रार्थना करूया, हनुमंताच्या चरणी प्रार्थना करूया, शिव शंभूच्या चरणी प्रार्थना करूया, आईदेवीच्या चरणी प्रार्थना करूया की ही स्पर्धा, 9 दिवसाची ही स्पर्धा अगदी थाटामाटात आणि कुठलेही विघ्न न येता पार पाडू. सर्व मान्यवरांना विनंती असेल आपण या मान्यवर कक्षामध्ये, आणि यानंतर नक्कीच समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील आमचे सहकारी समालोचक परब सर आणि वागले सर.